आदरणीय विलास जी, आदरणीय संचालक मंडळ, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण भारताचं लक्ष केंद्रित करणारं सह्याद्री फार्म्सची आजच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित शेतकरी भगिनींनो, बंधूंनो, आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की मी किती भारावून गेलेलो आहे. म्हणजे एका बाजूला देशात जगात काय घडत आहे की फक्त वाईट बातमी येत राहते, फक्त आपल्याला दुःख पोचत जातं आणि आपण हताश हतबल समजतो स्वतःला. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व शेतकरी भगिनींनी बंधूंनी जो आदर्श निर्माण केलेला आहे आणि अनेक बाबतीत तो आदर्श आहे. मी पाणी फाउंडेशनच्या पूर्ण टीमच्या वतीने आणि एक व्यक्ती म्हणून आपले मनापासून आभार मानतो की आपण इतकी प्रचंड प्रेरणा आणि इन्स्पिरेशन देत आहात, यासाठी मी खूप खूप आभारी. त्यानंतर वेळ येते आपली माफी मागण्याची. माफी अशा करण्यासाठी की आजचा जो विषय मला दिला गेलेला आहे तो आहे ग्रामविकास. ग्रामविकासाचा खरा आधार काय? तंत्रज्ञान की मनसंधारण? पण ग्रामविकासाबद्दल बोलण्यासाठी कदाचित मी लायक व्यक्ती नाहीये. आणि त्याचं कारण असं आहे की माझं म्हणावं तसं गावच नाही. माझा जन्म मुंबईचा, माझं संपूर्ण आयुष्य एका घाणेरड्या बकाल शहरात गेलेलं, त्यामुळे गावाचे खरे प्रश्न काय याचा प्रत्यक्ष स्वतः मी काहीही अनुभव घेतलेला नाही आहे. मी शेतकरी नाही, शेतीचा अनुभव नाही, त्यामुळे मी बोलत असताना मी बोलेन पोट तिडकीने आणि त्यात अनेक चुका घडू शकतात. पण मी जे काही बोलेन ते माझ्या अनुभवातून बोलेन. मी जे पाहिलं, मी जे शिकलो मी बोलेन. आणि हेतू हा नेहमी चांगलाच असेल, परंतु मी अनुभवी असल्यामुळे, गावातला नसल्यामुळे, शेतीतील नसल्यामुळे निश्चितच माझ्या बोलण्यामध्ये चुका घडतील आणि त्यासाठी मी अगोदरच आपली माफी मागतो. आता तुम्ही म्हणाल की मी शेतीचा नाही, गावाचा नाही, मग मी याबद्दल बोलतोय कसा? तर मी तुमच्या समोर माझा जो प्रवास राहिलेला आहे तो प्रवास व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो सत्यमेव जयते या शोच्या संदर्भात. सत्यमेव ते जयते हा जो शो होता, कदाचित आपल्यापैकी काहींनी काही एपिसोड पाहिले असतील. आमिर खान जी दर आठवड्याला यायचे टीव्हीवर आणि कन्या भ्रूण हत्या, बाल लैंगिक शोषण, शेती या संदर्भात केमिकलचा अतिवापर, अशा बऱ्याच विषयांबद्दल ते मांडणी करत असत. तो शो करण्यामागे आमचा हेतू काय होता? तो शो करण्यामागचा आपला हेतू हा होता की आपण या प्रत्येक विषयाबद्दल काही ना काहीतरी आपण सकारात्मक बदल घडवू शकतो का? आणि हा सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने टेलिव्हिजन हे माध्यम आणि संवाद ही पद्धत यात दम आहे का हे आम्हाला चाचपडायचं होतं. आम्ही शोधत होतो, आमचा प्रयत्न होता, आम्हाला ठाऊक नव्हतं लोक पाहतील की नाही,
पाहिला तर त्यावर काही कृती करतील की नाही, त्या कृतीला काही अर्थ असेल, दिशा असेल की नाही, काही ठाऊक नव्हतं आम्हाला. पण आम्ही अतिशय तळमळीने, आमची खूप सुंदर टीम होती, तिने स्वतःला झोकून घेऊन आम्ही भारतभर फिरलो. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या देशातील गावामध्ये, लहान लहान शहरामध्ये, आणि मला खूप अभिमान आहे, काश्मीर टू कन्याकुमारी आणि नॉर्थ ईस्ट पासून ते गुजरातच्या कोपऱ्यापर्यंत प्रत्येक प्रांतामध्ये आम्ही फिरलो. आणि हे करत असताना, हे अनुभव घेत असताना आम्ही काही काही गोष्टी शिकलो. पहिली गोष्ट जी आम्ही शिकलो ती अशी होती की भारतात आज कोणताही असा प्रश्न नाहीये की ज्या प्रश्नाचं उत्तर कुठे ना कुठे कोणाला तरी सापडलेलं नाहीये. कोणताही विषय घ्या, कन्याभ्रूण हत्या असेल, शेतकरी आत्महत्या असेल, आपण पाहतो की कुठे ना कुठेतरी चांगली माणसं अशी आहेत की ज्यांनी याच्यावरती काम केलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे. सह्याद्री याचं उत्तम उदाहरण आहे की एका बाजूला आपण वाचतो की शेतकरी आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहात, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अशी एक शेतकरी संस्था, एक शेतकरी कंपनी उभी राहिलेली आहे की जी कोविडचा धक्का सुद्धा सहन करू शकते. कोविडच्या वर्षामध्ये 30% वाढ होऊ शकते त्याच्या उलाढालीत. काय सांगते आपल्याला की सोल्युशन आहे. तर जसं शेतीच्या बाबत सोल्युशन आहे, तसंच इतर प्रश्नांबाबतही सोल्युशन आहे. इतर प्रश्नांबाबतही आपण पाहतो, शिक्षण असेल, आरोग्य असेल, चांगली माणसं आहेत, आणि त्या चांगल्या माणसांनी काम करून प्रत्यक्ष दाखवून दिलंय की हा प्रश्न सुटू शकतो. हा शोध आमच्या सत्यमेव जयतेच्या टीमला लक्षात आला. त्याचसोबत आम्हाला अनेक गोष्ट लक्षात आली, आणि ती गोष्ट ही होती की एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडणं आणि ते उत्तर सर्वांनी अंगीकारणं किंवा ते अंमलात आणणं हे सहज घडत नाही. म्हणजे आपण आता सह्याद्रीचंच उदाहरण घेऊ किंवा मी वेगळ्या क्षेत्राचं उदाहरण घेतो की पाण्याच्या क्षेत्रामध्ये आपण जर उदाहरण पाहिलं तर आपल्याला ठाऊक आहे की विकेंद्रित जलसंधारण हा दुष्काळी भागासाठी, दुष्काळी पट्ट्यासाठी एक उत्तम उपाय आहे. पावसाने दिलेलं पाणी पडेल तिकडे ते झिरलं पाहिजे, मुरलं पाहिजे. हे आपण गेले 40 वर्षापासून आपण एसटी बसच्या मागे, रिक्षाच्या मागे पाणी अडवा पाणी झिरवा, माती अडवा पाणी झिरवा या घोषणाच्या रूपात आपल्याला ठाऊक होत. विलासराव साळुंकेंनी पुरंदरमध्ये केलं, अण्णासाहेबांनी राळेगण सिद्धीमध्ये केलं, पोपटराव साहेबांनी हिवरे बाजारात केलं, पण ही गावं बेटर राहिली. या गावाच्या शेजारच्या गावांमध्ये सुद्धा आपण पाहतो की दुष्काळी परिस्थिती आहे, टँकरने पाणी येतं. तर एखादी गोष्ट, एखाद्या प्रश्नाचं जेव्हा उत्तर सापडतं सामाजिक क्षेत्रामध्ये, तेव्हा असं होतं की ते उत्तर मर्यादित राहतं, काही लोकांपर्यंतच राहतं, ते पसरत नाही. हा आमचं दुसरी आमची महत्वाची लर्निंग होती. आम्ही दुसरी ही गोष्ट शिकलो आणि त्या दृष्टीने आम्हाला असं वाटलं की या शोधचं कदाचित हे महत्व आहे की चांगली माणसं जेव्हा चांगलं काम करतात, कठीण प्रश्नाचं सोपं उत्तर शोधून काढतात, तेव्हा ते सोपं उत्तर सर्वांपर्यंत नेण्याचं काम, नेण्याची जबाबदारी ही कम्युनिकेटरची आहे, फिल्मवाल्यांची आहे, टीव्हीवाल्यांची आहे, प्रसार माध्यमांची आहे. आणि ही भूमिका, ही जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न आम्ही सत्यमेव जयते या शो मार्फत केला. आणि आनंदाची गोष्ट आम्हाला अशी लक्षात आली की हा शो भारतातल्या प्रत्येक भाषेमध्ये गेला. म्हणजे आमिरजींचा हट्ट होता की आपण ज्या दिवशी हा शो दाखवू तेव्हा आपल्याला फक्त हिंदी माध्यमात नव्हे तर हा एकाच वेळेला मल्याळम, तामिळ, तेलुगू, बंगाली, मराठी, इंग्लिश या देशातील एकूण एका भाषेमध्ये आपण पोहोचवला पाहिजे त्याच दिवशी त्याच वेळेला. कारण आपण शो का करत आहोत, शो साठी नाही, आपण शो अशा कारणासाठी करत आहोत की आपल्याला प्रसार माध्यमांचा वापर करून सामाजिक प्रश्न यांचं उत्तर लोकांपर्यंत नेण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे. आणि
आनंदाची गोष्ट आहे की लोकांनी तो शो फक्त पाहिला नाही तर त्या सुचवलेल्या अनेक मार्गांवरती कृती व्हायला लागली. विलासजी मला खूप अभिमान आहे की आम्ही याचं डॉक्युमेंटेशन केलं. हे सोपं नव्हतं. मोठा देश आहे, 24 अब्जाचा देश आहे. आम्ही 24 विषय आम्ही घेतले होते. त्या 24 च्या 24 विषयांवरती कुठे कुठे काय काय कृती झाली याचा रेकॉर्ड ठेवणं, आपल्या वेबसाईट वरती ती माहिती देणं हे काम आम्ही केलं. बाल लैंगिक शोषणावरती जेव्हा आपण एपिसोड केला तेव्हा त्याच्यावरती जे वर्कशॉप होत ते वर्कशॉप 1000 शाळांपर्यंत आपण पोहोचू शकलो शोच्या माध्यमातून. जेनेरिक मेडिसिन वरती अनेक राज्यांमध्ये जेनेरिक औषधं स्वस्तात उपलब्ध व्हायला लागली त्याचं आपण डॉक्युमेंटेशन केलं. आणि चांगल्या गोष्टी वाढाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी त्यावेळेला अनेक प्रकारचे उपकार्यक्रम सुद्धा करण्याचा आपला प्रयत्न राहिला. हे सगळं करून आम्ही एक गोष्ट शिकलो की आपल्याला ही जर प्रक्रिया वाढवायची असेल तर आपल्याला शो बंद करावा लागेल. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका बाजूला हा माणूस म्हणतोय की अरे शो केल्याने एवढ्या चांगल्या गोष्टी घडल्या आणि दुसऱ्या बाजूला हा म्हणतोय की आपल्याला शो बंद करावा लागेल. त्याचं कारण असं आहे की आम्हाला आणि एक गोष्ट लक्षात आली की शो हे माध्यम अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक उत्तम माध्यम आहे पण सातत्याने काम करण्याचं माध्यम नाहीये. त्याच्यामध्ये होतं असं की दर आठवड्याला आपण नवीन विषय घेतो आणि प्रत्येक नवीन विषय काही प्रमाणात जुन्या विषयाला पुसून टाकतो आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण शो बंद करूया आणि आपण निव्वळ एका विषयावरती काम करूया. आणि अजूनही आपली भूमिका ही प्रसार माध्यमाचीच असेल की आम्ही टीव्ही फिल्म याचे लेखक दिग्दर्शक आम्ही संवाद ही जी कदाचित आमची जमेची बाजू आहे त्या संवादाच्या माध्यमातून आपण एका विषयावरती आपण सातत्याने काम करूया. आणि तो विषय आपण निवडला होता पाणी आणि भौगोलिक क्षेत्र आपण निवडलं ते निव्वळ महाराष्ट्र. आपण आणि कुठे काम नाही करायचं, फक्त आपल्या महाराष्ट्रात काम करायचं. पाणी हा विषय आपण का निवडला? पाणी हा विषय निवडण्यामागचं मुख्य कारण हे होतं की पाणी हा असा विषय आहे की तो सुटल्याशिवाय दुसरा कोणताही विषय सोडवणं शक्य नाही. पाण्याशिवाय शेती नाही, पाण्याशिवाय उद्योग नाही, पाण्याशिवाय शिक्षण नाही, पाण्याशिवाय आरोग्य नाही, कारण पाण्याशिवाय जीवन नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न जर सुटला तर इतर अनेक प्रश्नांना सुटण्याची शक्यता निर्माण होते. तर पाण्याबाबत आम्ही आता जेव्हा रिसर्च केलं तेव्हा आम्ही खोलात गेलो आणि स्वतःला हा प्रश्न विचारला की असं का आहे आपल्या महाराष्ट्रात की दुष्काळी पट्ट्यामध्ये पाण्याचा प्रश्न जेव्हा आपण काढतो तेव्हा 3 गावांची नावं नेहमीच घेतली जातात. 30-30 नावं असतात, प्रत्येकाला माहिती आहेत ती नावं. का का ही गावं भेट आहेत? काय त्या गावातली लोक काही वेगळा आटा खातात, वेगळा तांदूळ खातात, काय आहे त्यांचं? की शिवाजी फक्त या 2 गावातच जन्माला आले तर नाही, इतर गावं सुद्धा करू शकतात. आणि इतर गावांना हे काम करण्यामागची प्रमुख अडचण काय? तर रिसर्च केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की प्रमुख अडचण आहे की गाव एकत्र येत नाहीये हा प्रश्न सोडवायला. राळेगण सिद्धी असेल, हिवरे बाजार असेल, तर हिवरे बाजारामध्ये प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी लोक एकत्र येतात. तिकडे मनसंधारण झालेलं आहे, लोक एकत्र आलेली आहेत आणि म्हणून ग्रामविकास घडलेला आहे. तर पाण्याच्या बाबतीत एकंदर आम्हाला लक्षात येतं की आपण पाणी हाताने प्यायचं झालं तर जेव्हा आपण ओंजळीत पाणी घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जोपर्यंत आपल्या हातातली बोट ही एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या ओंजळीत सुद्धा आपण पाणी ठेवू शकत नाही. बरोबर ना? तर जर आपल्याला आपल्या गावामध्ये पाणी निर्माण करायचे तर जसं आपण असं समजूया की समाजामधले जे वेगवेगळे घटक आहेत ते आपल्या हातातल्या बोटासारखे आहेत आणि जेव्हा हे सगळी बोटं एकत्र येतील तेव्हा जसं आपल्या हातामध्ये पाणी उभं राहतं तसंच गावामध्ये आपण पाणी उभं करू शकतो. आणि हे हिवरे बाजार, राळेगण सिद्धी किंवा इतर 8-15 गावांनी दाखवून दिलेलं. हा मेसेज, हा संदेश
आपण जर गावोगावी पोहोचवला आणि तो लोकांच्या हृदयात बसला तर आणि तरच बदल घडू शकेल. आणि त्यामुळे आपल्या सत्यमेव जयतेची टीम ही पाणी फाउंडेशन मध्ये वळली आणि आपण तिथे एक स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न केला आणि त्या स्पर्धेचं नाव होतं सत्यमेव जयते वॉटर कप. आता ही सुद्धा एक विलक्षण गोष्ट होती कारण महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करण्याची परंपरा आहे. कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर त्याच्यावरती खूप जास्त प्रबोधन होत. पण आम्हाला असं वाटलं की प्रबोधन हे गोथट हत्यार करून जर प्रश्न सुटायचे असतील तर आजपर्यंत खूप अगोदर ते सुटले असते. प्रश्न सुटतात ते कृतीने आणि ही कृती जर आपल्याला आणायची असेल तर लोकांमध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे. तर आम्हाला असं वाटलं की मनसंधारण घडवण्याच्या दृष्टीने आपण लोकांमध्ये आनंद ही भावना निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे आणि हे आनंद निर्माण करण्याच्या दृष्टीने स्पर्धा खूप महत्वाची आम्हाला वाटली. आज हॉकीसाठी स्पर्धा आहे, कबड्डीसाठी आहे, क्रिकेटसाठी आहे, नाचण्यासाठी आहे, गाण्यासाठी आहे, टीव्ही लावा तुम्हाला 50 गोष्टींसाठी स्पर्धा दिसेल बरोबर. पण ग्राम विकासासाठी गावातल्या कामांसाठी कुठे स्पर्धा? तर आपण याच्यासाठी आपण स्पर्धा निर्माण केली तर कदाचित त्या चुरशीच्या प्रक्रियेतनं लोकांमध्ये आणि समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये चैतन्य निर्माण होईल. आणि हे जर चैतन्य निर्माण करायचं असेल तर पुन्हा एकदा आपला प्रमुख शत्रू, आपला शत्रू काय की आपण एकत्र नाही आहोत. गावामध्ये आज पाहिलं किंवा शहरामध्ये अनेक कारणामुळे समाज हा एकसंध नसतो. जात, धर्म, राजकीय पक्ष, विचार, अनेक कारणामुळे आपण एकमेकांशी सहकार्याच्या भावनेने आपण वागत नाही. पण जोपर्यंत ही सहकार्याची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत प्रश्नही सुटणार नाही. तर आपल्या स्पर्धेचा एक प्रमुख घटक आपण ठेवला होता श्रमदान, हाताने केलेलं काम. तर लोकांनी आम्हाला वेगळ्यात काढलं, ते म्हणाले की अरे आम्ही लोकांना पैसे देऊन काम करायला तयार नाही, तुम्ही फुकटात काम करायला सांगत आहात. तर आम्ही म्हणालो नाही, याचा दृष्टिकोन वेगळा आहे. जेव्हा लोक एकत्र घाम गाळतील तेव्हा ज्या भिंती आहेत आणि ज्या भिंतीमुळे, ज्या दरीमुळे आपण एकमेकांपासून दुरावले गेलेलो आहोत त्या भिंती कमी होतील किंवा नष्ट होतील हे आम्हाला बघायचंय. कदाचित आम्ही चुकलेलो असो, आम्हाला माहिती नाही, आम्हाला प्रयत्न करायचा आणि प्रयत्न केल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. तर आम्ही 4 वर्ष एक स्पर्धा भरवली, 2018 नंतर याच्यावरती आपण एक छोटीशी फिल्म बनवली. ती फिल्म मला वाटतं आपण पाहूया आणि मग माझं पुढचं बोलणं आपण कंटिन्यू करूया. तर सुरेशजी माझी विनंती आहे की ती फिल्म लावावी, छोटीशी क्लिप आहे. दुष्काळ. दरवर्षी नेमानं चालून येणाऱ्या या संकटानं ग्रामीण भारताला मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त करून टाकलंय. पाण्याच्या तीव्र टंचाईमध्येच लोकांचं आयुष्य हरवून चाललंय. बरड झालेली जमीन, पाण्याच्या टँकर्सवर विसंबून राहणारी गावं, पाण्याच्या शोधात रानोमाळ वणवण भटकणाऱ्या महिला आणि लहान लहान लेकरं. दुष्काळाची ही शोकांतिका वर्षानुवर्ष चालूच आहे. अगदी दुष्काळावर मात करण्याचा उपाय आपल्याकडं असूनही आणि हा उपाय म्हणजे कमी खर्चात होणार विकेंद्रित पाणलोट विकासाचं विज्ञान. पण मुठभरच गावांनी हे विज्ञान यशस्वीरित्या राबवलंय. प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर करून हे विज्ञान मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत नेणं शक्य आहे का? हेच आव्हान 2016 साली सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमाच्या टीमनं स्वीकारायचं ठरवलं आणि यातूनच जन्म झाला पाणी फाउंडेशनचा.
पाणलोट विकासाचं विज्ञान माणसा माणसापर्यंत नेणं आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी त्यांना प्रेरित करणं हा त्यामागचा हेतू होता. 2016 मध्ये सत्यमेव जयते वॉटर कपची सुरुवात झाली. 3 मुख्य आधारस्तंभ घेऊन पाणलोट विज्ञानामध्ये ग्रामस्थांचं प्रशिक्षण, श्रमदान आणि गावागावांमध्ये एक स्पर्धा, सर्वात जास्त पाण्याची साठवण क्षमता तयार करण्याची. शासन आणि उद्योग क्षेत्रामधील दिग्गज यांनी वॉटर कपला भक्कम पाठिंबा दिला. 2016 मध्ये महाराष्ट्रातल्या फक्त 3 तालुक्यांमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा प्रसार 2017 मध्ये 30 तालुक्यांपर्यंत झाला आणि 2018 साली ही स्पर्धा 2016 तुलनेत 25 पटींनी वाढून महाराष्ट्रातल्या 75 तालुक्यांमध्ये जाऊन पोहोचली. 4,000 अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. 20,000 जास्त लोकांनी पाणलोट विज्ञानाचं शास्त्रीय प्रशिक्षण घेतलं. मग याच लोकांनी आपापल्या गावी जाऊन जलक्रांतीची बीजे रोवली. वॉटर कपचा आरंभ 8 एप्रिलला होणार होता, पण 7 तारखेच्या रात्रीपासूनच लाखो जलयोद्धे दुष्काळाविरुद्धच्या या लढाईचं बिगुल वाजण्याच्या आधीच आपली अवजारं घेऊन तयार होते. या लढाईसाठी आतूर झालेल्या जलयोद्ध्यांची सकाळ होईपर्यंत वाट बघण्याची तयारी नव्हती. आणि मग या जलयोद्ध्यांनी दुष्काळावर हल्लाबोल केला. रात्री घड्याळात 12 धोके पडताच दुष्काळाला चारी मुंड्या चीत करण्याची एक नवी लढाई सुरू झाली. एक धाडसी स्वप्न, केवळ 45 दिवसांच्या कालावधीत दुष्काळाच्या कचाट्यापासून मुक्तता, ती सुद्धा स्वतःच्या मनगटाच्या जोरावर. हर तऱ्हेची दरी भांडण बाजूला सारून लोकांनी खांद्याला खांदा फिरवला आणि एकमेकांच्या साथीनं पाऊल उचललं. दिवसागणिक दुष्काळाविरुद्ध लढणारी सेना वाढतच गेली. लोकांचं हे वेड वादळ बनून गावागावावर घोंगावत राहिलं. मावळत्या आणि उगवत्या सूर्यानं या 45 दिवसात कित्येक चमत्कार घडताना बघितले. कुठं महिलांची शक्ती, तर कुठं तरुणाईची जिगर, तर कुठं चक्क बालकांची वानर सेना. मी सर्व विद्यार्थ्यांना तयार केलं व आमची घट्ट तुफान सेना तयार करायची. माझी 150 मुलांची टीम आहे. आणि कुठं शारीरिक त्रासाची पर्वा न करता येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अखंड राबणारे वृद्ध. आम्हासाठी तकलीफ होती संध्याकाळी, आम्ही पैसा नसतो इंजेक्शनला, तर 2 लस सुटल्यानंतर दुसऱ्याचा विचार करायचा, तेथून 4 रुपये आणायचं, मग इंजेक्शन करायचं. पण काम नाही सोडलं, जशी सुट्टी घेतलीच ना. दिवसभर तळपणारा सूर्य लोकांच्या या वेणाचा साक्षीदार बनला आणि रात्री जेव्हा काळाची धुरा तो चंद्राकडे द्यायचा तेव्हा चंद्रही पाहायचा, क्षणभरही विश्रांती न घेता अखंड राबणारी माणसं. रातोरात गावागावातील जमिनीचं रूपच बदलून गेलं होतं. कधी काळी एक एक टँकर कडे डोळे लावून बसणाऱ्या लोकांनी 22,269 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता तयार केली. हे इतकं पाणी आहे जे 10,000 लिटर क्षमतेच्या टँकर्स मध्ये भरायचं ठरवलं तर 2,20,00,000 टँकर्स भरतील. आणि हे टँकर्स जर एकामाग एक उभे केले तर ते पृथ्वीला 3 वेळा प्रदक्षिणा घालतील. या पाण्याची बाजारातली किंमत आहे
4,454 कोटी रुपये। लोकांच्या याच दुर्दम्य इच्छाशक्तीला मानाचा मुजरा करत या वर्षीचं पावसाचं पाणी गावागावात थांबलंय। मी जे शेततळ तयार केलं ते शेततळ भरलेलं बघून मला आनंद वायूने मी पहिल्यांदा उडी मारल्यावर बाकीचे लेकरं उडी मारले। अनुभव असा म्हणजे की पावसामध्ये पोरांना लगेवर जाऊन शूटिंग केलं एवढं भारी झालं की वाटायला लागलं या काम संपायला पाहिजे, पूर्ण डोंगर शिवारच निघायला पाहिजे होता। गावोगावी लोक पाण्याशी झालेल्या आपल्या नवीन मैत्रीचा उत्सव साजरा करतायत। निसर्ग माणसाला आणि माणूस निसर्गाला नव्यानं भेटतो। यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे काम हे फक्त गावकऱ्यांनी केलं, यात शासनाचा सहभाग होता, यात म्हणजे अनेक संस्थांनी, साखर कारखाने असतील, अनेक चांगल्या माणसांनी गावांना मदत केली, पण खऱ्या अर्थाने हे काम, त्यांचं नियोजन, त्याचा श्रम, हे पूर्ण श्रेय गावाला जातं। आणि म्हणून आजचा जो विषय होता की ग्रामविकासाचा आधार तंत्रज्ञान की मनसंधारण, मला वाटतं दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत। तंत्रज्ञान खूप मोठी क्रांती घडवतं, मला वाटतं सह्याद्री ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे ही एक प्रकारे क्रांतिकारी गोष्ट आहे, पण मला वाटतं तेवढंच महत्व, कदाचित एक पैसे जास्त महत्व हे माणसांच्या मानसिकतेसाठी आहे। मला वाटतं की कोणत्याही यशस्वी चळवळीचं, कोणत्याही महत्वाच्या यशस्वी टीमचं यशाचं गमक शेवटी टीमवर्क वरती असत। टीमवर्क जर नसेल तर टेक्नॉलॉजी अंतत कुठे ना कुठेतरी धोकाच देत। तर माणसं एकत्र जुळणं, लोकांची हृदय जुळून एकत्र राहणं, एका ध्येयासाठी एका विचाराने प्रेरित होऊन काम करणं, यातून जी आपली ताकद द्विगुणित त्रिगुणित शंभर गुणीने जी वाढत असते याला काही उपाय नाही। आणि म्हणून मला नेहमी वाटतं की हे जे काही गावकऱ्यांनी केलं हे खूप खूप महत्वाचं आहे, पण त्याचं महत्व यात नाहीये की त्यांनी केवढा पाणी साठा केला, यात हे महत्व नाहीये की जलसंधारणाचं केवढं काम झालं, ते काम खूप लवकर झिरोवर जाऊ शकतं। मला वाटतं महत्व हे आहे की लोक एकत्र आले, लोकांना स्वतःच्या कॅपॅसिटी बद्दल एक नवीन जागरूकता निर्माण झाली, एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला, अनेक लोक विकासासाठी म्हणून स्वतःला वाहून घेऊन त्यांनी काम केलं आणि हे ग्रुप्स त्या त्या गावाचं खरं बलस्थान आहे, त्या गावाचं ते भांडवल आहे। पाणी निर्माण करणं तर मशीन सुद्धा निर्माण करू शकते, पण माणसं अशी नाही निर्माण होत। त्यामुळे मला वाटतं की सगळ्या चळवळींचा खरा हेतू हाच असावा किंवा असतोच की आपण माणसं घरी कशी घडवू शकतो। मला असं वाटतं की सह्याद्री याचं खरं बलस्थान आपण सर्वजण आहात, की आपण ज्या पद्धतीने घडला आहात, आपण जसं एका दिलाने उभे आहात, ही या संपूर्ण कंपनीची खरी ताकद आहे। आणि म्हणून आता पुढच्या टप्प्यावर आम्ही हे जे पाण्याचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गावं पाणीदार झालेली आहेत, आणि या पाणीदार गावामध्ये या पाण्याचा खऱ्या अर्थाने पैसा उभा राहावा यासाठी आम्ही स्वतः पुढे होऊन गावकऱ्यांचा काही प्रमाणात विरोध असूनही आम्ही वॉटर कप बंद केला आणि त्या जागी आपण समृद्ध गाव स्पर्धा नावाची स्पर्धा निर्माण केली की या पाण्यातनं कसं एक शाश्वत प्रगतीशील शेती उभी राहू शकते, कसे त्याच्यामध्ये सुद्धा सह्याद्री उभे राहू शकतात, आपल्यासारखे शेतकरी उभे राहू शकतात, हा आमचा प्रयत्न आहे। आणि मी आमची टीम इकडे आम्ही सतत येत असतो विद्यार्थी भावनेने,
आम्हाला तुमच्याकडनं शिकायचंय, आम्हाला तुमच्याकडनं फक्त प्रेरणा नाही घ्यायची, तर सह्याद्री बेट राहू नये. या बेटाची अनेक बेट बनली पाहिजे, तशी पूर्ण गुंफणच झाली पाहिजे, जेणेकरून अगोदर महाराष्ट्रभर असे सधन समृद्ध शाश्वत शेतकरी उभे राहिले पाहिजेत. हा आमचा प्रयत्न आहे. तर मी काही फार वेळ घेत नाही, उशीरही झालेला आहे, अंधारही झालेला आहे, पण आपण या अंधारात महाराष्ट्राला उजेड दिला याबद्दल पुन्हा आपले आभार आणि सर्वांचे धन्यवाद.